हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू टुडेज वीडियो लेक्चर। इन द प्रीवियस लेक्चर वी हैव स्टार्टेड द फर्स्ट चैप्टर, दैट इज द बेसिक प्रिंसिपल्स ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री, दैट इज फ्रॉम ऑर्गेनिक केमिस्ट्री सेक्शन। इन द प्रीवियस लेक्चर फर्स्ट ऑफ ऑल we have discussed the definition of that organic chemistry. Organic chemistry, that is the branch of chemistry which deals with the study of carbon compounds. Then the modern concept of organic chemistry is that because whenever carbon is present, the with that carbon atom hydrogen is also present, always present. Therefore study of hydrocarbons, that is also known as organic chemistry. But we can replace that hydrogen atoms by different functional groups like OH, NH2, Cl, like that, and we will obtain some more new compounds, and that is known as derivatives, because they are derived from hydrocarbons. Hence the new concept of that organic chemistry is that, or new definition, modern concept of that organic chemistry is that study of hydrocarbons and their derivatives is known as organic chemistry. Then after that, we have discussed the definition of hydrocarbons. Hydrocarbons, the compounds of hydrogen and carbon are known as hydrocarbons. For example, methane, ethane, propane, butane, and आता तुम्हाला हे मिथेन इथेन जे अल्किनची जी सीरीज आहे अप टू डेकेन हे पाठ असला पाहिजे. इफ कार्बन ॲटम, वन कार्बन ॲटम इज देअर अँड दॅट इज सॅच्युरेटेड, दॅट इज नॉन एज मिथेन, दॅट इज द सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन. इफ देर आर टू कार्बन ॲटम्स देन इथेन, थ्री प्रोपेन, फोर कार्बन ॲटम्स ब्युटेन, फाईव्ह कार्बन ॲटम्स पेंटेन. इफ देर आर सिक्स कार्बन ॲटम्स हेक्झेन, सेवन कार्बन ॲटम्स आर देअर हेप्टेन, देन एट कार्बन ॲटम्स आर देअर octane, 9 carbon atoms non-N, and 10 carbon atoms are there, that is known as decane. It is a homologous series of alkane. आणि सगळ्यांना पाठ असली पाहिजे, पाठ करायचं आहे तुम्हाला, आलंच पाहिजे, तरच केमिस्ट्री येते पुढं. देन आफ्टर दॅट हायड्रोकार्बन्स, वी हॅव सीन द डेफिनेशन ऑफ दॅट कंपाऊंड्स. कंपाऊंड्स आर फॉर्मड ड्यू टू द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स इन अ फिक्स्ड प्रोपोर्शन. दॅट वर्ड फिक्स्ड प्रोपोर्शन, दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट टाईप ऑफ दॅट इज नोन एज कंपाऊंड्स. कंपाऊंड्स दे आर फॉर्म टू द कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स इन अ फिक्स्ड प्रोपोर्शन. नाव देन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. नाव टुडे वील सी द फर्स्ट ऑफ ऑल वील सी द डेफिनेशन ऑफ दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. द कंपाऊंड्स विच आर ऑप्टेन फ्रॉम द ॲनिमल्स अँड प्लॅन्ट्स, दॅट इज ऑल्सो नोन एज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. Or here the compounds here, the definition of this organic compounds is that the compounds which contains carbon and hydrogen. Carbon and hydrogen, that is always present in all organic compounds. Carbon and hydrogen in addition to, but with this carbon and hydrogen, they also contain some other elements, that is also known as heteroatoms, some other atoms. The compounds which contains carbon and hydrogen in addition to, म्हणजे यांच्या सोबत, in addition to other elements like, in addition to other elements like oxygen, nitrogen, halogens means Cl, Br, I, F, these are the examples, and togetherly they are denoted by the word, by the letter X. X, it is Cl, Br, I, F. X हा जर लेटर आला असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला Cl, Br, I, क्लोराईड, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हे घेता येतं. हॅलोजन्स और समटाईम्स सल्फर मे बी प्रेझेंट,
सल्फर ईटीसी हियर नाउ द कंपाउंड्स विच कंटेन कार्बन एंड हाइड्रोजन इन एडिशन टू अदर एलिमेंट्स लाइक ऑक्सीजन नाइट्रोजन हैलोजन सल्फर ईटीसी आर नोन एज आर कॉल्ड और इंस्टेड ऑफ कॉल्ड वी कैन यूज द वर्ड नोन आर नोन एज आर नोन नोनचा अर्थ ओळखणे जाणणे आर नोन एज ऑर्गैनिक कंपाउंड्स हियर आर नोन एज ऑर्गैनिक कंपाउंड्स नाउ फॉर एग्जाम्पल दैट इज इम्पॉर्टेंट हियर फॉर एग्जाम्पल हियर मिथेन अगेन इट इज द सिंपलेस्ट हाइड्रोकार्बन मिथेन इट इज ऑर्गैनिक कंपाउंड बट इट इज ऑल्सो नोन एज हाइड्रोकार्बन बट वी कैन रिप्लेस वन ऑफ द हाइड्रोजन एटम एंड वी कैन कन्वर्ट दिस इंटू सी एच थ्री ओ एच सी एच थ्री ओ एच इट इज नॉट हाइड्रोकार्बन इट इज ऑर्गैनिक कंपाउंड याला मात्र तुम्हाला हायड्रोकार्बन म्हणता येणार नाही याला म्हणता येईल ह्याला हायड्रोकार्बनही म्हणता येईल ऑर्गॅनिक कंपाऊंडही म्हणता येईल कार्बन आणि हायड्रोजन असलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड असतोच पण कार्बन आणि हायड्रोजनसोबत जर वेगळा काही एखादा हेट्रो आयटम असेल ऑक्सिजन सल्फर दॅट ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर दे आर ऑल्सो नॉन एज हेट्रो आयटम्स वाय दे आर नॉन एज हेट्रो आयटम्स ते पुढे येणार आहे इट इज मिथॅनॉल ऑर मिथिल अल्कोहोल इट इज नॉट हायड्रोकार्बन इट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड असं जर असेल त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणावं लागेल कारण कार्बन आणि हायड्रोजनसोबत वेगळा ॲटम आला आहे ऑक्सिजन हियर नाउ सी एच थ्री एन एच टू इट इज मिथिलामाइन मिथिलामाइन इट इज अगेन इट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड बिकॉज इन कॉम्बिनेशन विथ दिस कार्बन अँड हायड्रोजन कार्बन आहेत तीन नंतर पाच हायड्रोजन आहेत बट त्यांच्यासोबत नायट्रोजनसुद्धा आहे म्हणून याला म्हणायचं ऑर्गॅनिक कंपाऊंड याला हायड्रोकार्बन म्हणून नाही चालणार याला हायड्रोकार्बन नाही म्हणता येणार हायड्रोकार्बन म्हणजे फक्त कार्बन आणि हायड्रोजन असला पाहिजे इट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड देन वी कॅन राईट आवणार वन मोर एक्झाम्पल लाईक सी एच थ्री सी एल इट इज मिथिल क्लोराईड या इट इज मिथिल क्लोराईड अगेन इट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड सस्ट नेम ऑफ द कंपाऊंड्स आर नोन एज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बिकॉज दे कंटेन कार्बन अँड हायड्रोजन अँड इन ॲडिशन टू कार्बन अँड हायड्रोजन ऑल्सो कंटेन्स अदर हिट्रो ॲटम्स लाईक ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर क्लोरीन ब्रोमीन आयोडीन अँड दॅट टाईप ऑफ द कंपाऊंड्स आर नोन एज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑर्गॅनिक कंपाऊंड माझ्या तोंडून नेहमी शब्द आता मी शिकवतोय जाणार आहे येणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला समजलं पाहिजे ते की हे कंपाऊंड्स असे काहीतरी असतील कार्बन आणि हायड्रोजनसोबत वेगळा काहीतरी ॲटम असेल नाव हियर यू टू राईट दिस डेफिनेशन द कंपाऊंड्स विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन इन ॲडिशन टू अदर एलिमेंट्स लाईक ऑक्सिजन नायट्रोजन हॅलोजन सल्फर ईटीसी आर नोन ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हियर नाव इट इज रिगार्डिंग अबाउट द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स नाव हियर अगेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दे आर डिवायडेड इन टू टेक डाऊन दिस वन देन ऑर क्लासिफाईड ॲज सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स नाव सियर सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स दॅट आर द टू नाव सियर फर्स्ट ऑफ ऑल सियर द डेफिनेशन ऑफ सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड देन आफ्टर दॅट अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स यू शूड रिमेंबर ऑल दीज थिंग्स नाव हियर सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स द कंपाऊंड्स इन विच कार्बन टू कार्बन और दे कंटेन कार्बन टू कार्बन सिंगल बॉन्ड दे कंटेन कार्बन टू कार्बन सिंगल बॉन्ड और वी कैन राइट लाइक दिस डेफिनेशन ऑल्सो द कंपाउंड्स इन विच कार्बन टू कार्बन सिंगल बॉन्ड इज प्रेजेंट दैट टाइप ऑफ द कंपाउंड्स आर नोन एज सैचुरेटेड कंपाउंड्स नाउ सीयर फॉर एग्जाम्पल दिस वन इथे नाउ हियर सी एच थ्री बॉन्ड सी एच थ्री इट इज एग्जाम्पल ऑफ इथेन इट इज एग्जाम्पल ऑफ सॅच्युरेटेड बिकॉज हियर कार्बन टू कार्बन सिंगल बॉन्ड दिस लाईन दिस बॉन्ड हेअर इज अ सिंगल बॉन्ड सच टाईप ऑफ द सिंगल बॉन्ड इज प्रेझेंट इन बिटवीन दिस टू कार्बन ॲटम्स दॅट इज सॅच्युरेटेड कंपाऊंड दॅट यू हॅव टू रिमेंबर हियर इथेन देन अगेन अनादर एक्झाम्पल इज इट इज इथेन इट इज अनादर एक्झाम्पल इज सी एच थ्री और वी कॅन
or we can draw here the structural formula like this. Structural formula and molecular formula. त्याही definitions मी तुम्हाला पुढच्या तासामध्ये देणार आहे. CH3CH2OH here. Now here again carbon to carbon single bond and it is known as ethanol or ethyl alcohol. Then it is the first example. It is the second one and then third one is acetaldehyde. Here CH3CH double bond O. Now here again remember that condition. What is the condition? They contain carbon to carbon single bond. Here carbon to carbon single bond is here, therefore it is saturated. Carbon oxygen double bond is there, but we are not concerned with that carbon oxygen bond. Carbon oxygen madhe double bond asel, sometimes there is a carbon nitrogen triple bond is also present, that is saturated compound. Condition is that carbon to carbon single bond atla pahije. कार्बन ते कार्बन मध्ये दोन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड जर असेल तर तो सॅच्युरेटेड. बाकी मग कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड असेल, कार्बन नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल, सल्फर बरोबर कुठल्याही दुसऱ्या एलिमेंट सोबत जर डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्याच्याशी काही घेणं नाही. फक्त कंडिशन यू हॅव टू रिमेंबर हियर, कार्बन टू कार्बन सिंगल बॉन्ड इज प्रेझेंट, दॅट टाईप ऑफ द कंपाऊंड्स आर नोन एज सॅच्युरेटेड कंपाऊंड्स. एक्झाम्पल्स आय हॅव टेकन हियर व्हेरी फ्यू एक्झाम्पल्स. नाऊ देन आफ्टर दॅट सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. Now here unsaturated compounds, the compounds in which carbon to carbon, just we have to replace this word single. Definition lihta astana sudha unsaturated compounds, the compounds which contains carbon to carbon double or triple bond, that is important, not single, double or triple bond here. Or we can write the definition like this: they contain carbon to carbon or carbon carbon, or we can say in short carbon carbon, carbon to carbon double or triple bond, double or triple bond, that type of the compounds are known as unsaturated compounds. It is now here, it is सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणलं की हे सगळेच आले. आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जर म्हणलं आपण, मग फक्त सी दिस वन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणलं तर तुम्हाला फक्त हेच एक्झाम्पल घेता येईल, कारण इथेन हा फक्त हायड्रोकार्बन आहे. सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणल्यानंतर हे सगळेच लिहिता येतील. ओके एक्झाम्पल्स हिअर अगेन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणलं तरी चालतं. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये कसं असेल, द हायड्रोकार्बन्स विच कंटेन कार्बन टू कार्बन ट्रिपल आर डबल बॉन्ड लाईक दिस. हिअर नाव examples, for example CH here C double bond CH2 double bond, example is here first one, it is here now carbon to carbon double bond, it is ethene or ethylene. Now it is organic compound, unsaturated organic compound, carbon to carbon double bond is present. We can say this compound also unsaturated hydrocarbon. Unsaturated hydrocarbon sudha tumhala yalaach manta yel fakt yala manta yel ka fakt hydrocarbon sahet mun carbon and hydrogen ahet mun unsaturated hydrocarbon or unsaturated compound. Then second one is CH triple bond CH, CH triple bond CH, here is a, it is now these two carbon atoms, they contain triple bond here 1 2 3. ही जी अशी रेषा ओढतो आहे मी, हे तीन रेषा आहेत म्हणजे तीन बॉन्ड आहेत. सी एच ट्रिपल बॉन्ड सी एच अँड द नेम ऑफ दिस कंपाऊंड इट इज ॲसिटिलीन. इट इज अगेन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, आर वी कॅन से टू दिस कंपाऊंड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. वाय अँड हायड्रोकार्बन? बिकॉज इन कंटेन्स ओनली कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स. थर्ड एक्झाम्पल इज दॅट अगेन हिअर देन व्हिनिल अल्कोहोल. सपोज द स्ट्रक्चर इज लाईक दिस CH2. Here I will draw the structural formula CH2 double bond CHOH. Again here it is vinyl alcohol. The name of this compound is, it is known as vinyl alcohol, and it is again, it is unsaturated compound, it is not unsaturated hydrocarbon. We can't say to this unsaturated hydrocarbon like this. Why? Because it contains one of the another item, that is oxygen, but it is organic compound, it is unsaturated compound, because carbon to carbon double bond is there.
therefore it is unsaturated compound, but it is not unsaturated hydrocarbon. Here unsaturated hydrocarbon, it is also unsaturated hydrocarbon. In this way, unsaturated compounds means they contain carbon to carbon double or triple bond. That type of the compounds are known as unsaturated compounds. Now here in the, today we have seen that the definition of that organic compounds. Organic compounds means compounds of carbon and hydrogen, and also they contain some other elements like nitrogen, oxygen, sulfur, halogen, ClBrIF are known as organic compounds. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन यांच्यासोबत दुसरे काहीतरी ॲटम असणे, जसं की नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर असणे, या असे ॲटम्स अस त्या स्ट्रक्चरमध्ये असणं, त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक कंपाऊंड. देन सिम्पल डेफिनेशन्स आहेत, फार सोपे आहेत. एक कदाचित तुम्हाला हे मला वाटतं सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड 10वीच्या वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला हे झालेलं आहे, मॅक्झिमम पार्ट झाला असेल. देन सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स दोघांमध्ये थोडासा फरक आहे. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे फक्त हायड्रोकार्बन असायला पाहिजे, त्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असायला पाहिजे, तिसरा एलिमेंट नसायला पाहिजे, तिसरा एलिमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट नसायला पाहिजे कार्बन आणि हायड्रोजनच्या व्यतिरिक्त. सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मीन्स दे कंटेन कार्बन टू कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन दोन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड्स असले पाहिजेत सगळे, त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड. आणि कार्बन आणि कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल आणि सगळे हायड्रोजन असतील, त्याला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनसुद्धा म्हणू शकता तुम्ही. देअरफोर याला इथेनला आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतो, बट इथेनॉल इट इज अ सॅच्युरेटेड कंपाऊंड, इट इज सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड, इट इज नॉट ऑर सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणू शकता तुम्ही याला, सॅच्युरेटेड, इट इज नॉट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, कारण इथं ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजन कार्बन आणि हायड्रोजनच्या व्यतिरिक्त तिसऱ्या एलिमेंट आला त्याला हायड्रोकार्बन म्हणायचं नाही. ओके, हे नाव असिटाल्डिहाइड, अगेन हिअर असिटाल्डिहाइड, हे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज देअर, देअरफोर इट इज सॅच्युरेटेड. वी आर नॉट कन्सर्न विथ दिस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे त्याच्याशी काही घेणे देणं नाही आपल्याला, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्डच असला पाहिजे तर सॅच्युरेटेड. कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड, कार्बन नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे कधी कधी येतो आहे, ते असेल तर आपल्याला त्याच्याशी काही घेणे देणं नाही ह्या डबल ट्रिपल बॉन्डशी फक्त, पण सगळे जेवढे कार्बन आहेत ते सगळे सिंगल बॉन्ड अटॅच असले पाहिजे, त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड कंपाऊंड्स. अँड देन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स एक्झॅक्टली अपोजिट टू दिस, देन दे कंटेन कार्बन टू कार्बन सिंगलच्या ऐवजी, हा सिंगल होता इथं, त्याच्याऐवजी काय शब्द आले, दोन आले, डबल ऑर ट्रिपल बॉन्ड. दे कंटेन कार्बन टू कार्बन सिंगल ऑर डबल बॉन्ड. हे नाव एक्झाम्पल्स, इथिन, इट इज अन एक्झाम्पल ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तुम्ही म्हणू शकता कारण कार्बन आणि हायड्रोजनच आहेत. ॲसिटिलिन, हे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज देअर, इट इज अगेन एक्झाम्पल ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन ऑर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. बट हिअर व्हिनिल अल्कोहोल CH2 डबल बॉन्ड CHOH, आणि द व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4, कार्बन इज टेट्रावॅलंट, कार्बन हॅज कॅपॅसिटी टू फॉर्म 4 बॉन्ड्स, कार्बनला चारच बॉन्ड्स आले पाहिजेत, चारपेक्षा एखादा बॉन्ड कमी किंवा एखादा बॉन्ड जर जास्त झाला तर तुमचं स्ट्रक्चर चुकलेलं असेल, दॅट यू हॅव टू रिमेंबर हिअर. हे कार्बनला चार बॉन्ड म्हणजे कसे, आता हे स्ट्रक्चर आहे, इथंच हे स्ट्रक्चर आहे, याला या स्ट्रक्चरमध्ये आपण मोजूयात, हा कार्बन याला चार रेषा असल्या पाहिजे, 1, 2, 3, 4 बरोबर आहेत, याला सुद्धा चार आहेत, तसं इथंसुद्धा हा कार्बन 1, 2, 3 ट्रिपल बॉन्डचे आणि हा 1, 4, इथंसुद्धा हा कार्बन, मी इथं डबल बॉन्ड काढला आहे, 2 बॉन्ड हे 1, 3 आणि हा 1, 4, ह्या रेषा कार्बनच्या बाजूला असलेले चार जे बॉन्ड्स आहेत ते चारच असले पाहिजेत. हायड्रोजनला नेहमी एकच बॉन्ड असतो, ऑक्सिजनला नेहमी दोनच बॉन्ड असले पाहिजे. हायड्रोजन इज मोनोव्हॅलंट, ऑक्सिजन इज डायव्हॅलंट, नायट्रोजन इज ट्रायव्हॅलंट, कार्बन इज टेट्राव्हॅलंट, फॉस्फरस इज पेंटाव्हॅलंट, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहेच, हे लक्षात असलंच पाहिजे तरच केमिस्ट्रीमध्ये आम्हाला स्ट्रक्चर्स काढता येतात. म्हणून लक्षातच ठेवायचं, कार्बनला चारपेक्षा जास्त बॉन्ड कधी जास्त झाले नाही पाहिजेत, कमी पडले नाही पाहिजेत, कमीसुद्धा नसले पाहिजे. हायड्रोजनला नेहमी एकच बॉन्ड असतो, कुठला हायड्रोजन बघा, मी हायड्रोजनला किती रेषेनं जोडलं, एकच रेषा आहे प्रत्येक ठिकाणी. ऑक्सिजनला नेहमी दोनच असतात, हे बघा इथं ऑक्सिजनला इकडे एक बॉन्ड आहे हायड्रोजनला जोडलेला, दुसरा कार्बनला इथंसुद्धा, किंवा मग दोन्ही कार्बनला जोडलेले असतील असे, इथंसुद्धा COH म्हणजे हा इथं बॉन्ड आहे असा आणि H आहे, या ऑक्सिजनला 2 बॉन्ड आहेत, नायट्रोजनला नेहमी 3 बॉन्ड असतात. यू हॅव टू रिमेंबर दिज आर द बेसिक थिंग्स, हे आलंच पाहिजे आम्हाला, कार्बन टेट्रावॅलंट, हायड्रोजन मोनोव्हॅलंट, डायव्हॅलंट ऑक्सिजन असतो, ट्रायव्हॅलंट नायट्रोजन असतो, टेट्राव्हॅलंट कार्बन असतो, हे लिहून ठेवा वाटल्यास कुठलं तरी. व्हॅलन्सीज, व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1, व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2, व्हॅलन्सी ऑफ, दोन कॉलम करा, इकडच्या बाजूला लिहा ॲटम, तिकडच्या बाजूला लिहा व्हॅलन्सी, सुरुवातीला लिहा हायड्रोजन व्हॅलन्सी 1, नंतर लिहा ऑक्सिजन व्हॅलन्सी 2, नायट्रोजन लिहा व्हॅलन्सी 3, कार्बन लिहा, सगळ्यात महत्त्वाचा, कारण आपल्याला नेहमी नेहमी येणार आहे, मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला तोच पार्ट आहे सगळा, सगळे कार्बनचे कंपाऊंड आहेत, कार्बन 4 व्हॅलन्सी,
फॉस्फरस 5 इथपर्यंत जरी आलं तरी सफिशियंट आहे. बाकी मग हायलोजन्सला हायलोजन्स आर मोनोव्हॅलंट हे सगळं येणार आहे पुढं हळू. ओके टुडे नाव टुडे वी स्टॉप हियर. रिमेनिंग पार्ट दॅट वी शॅल डिस्कस इन द नेक्स्ट पिरियड. थँक्यू.